सीबीआयकडे कोणताही खटला जायला लागला, म्हणजे एका बाजूला आर्थिक खटले, दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराचे खटले, पण तिसऱ्या बाजूला गुंतागुंतीचे गुन्हे हे सुद्धा सीबीआयकडे जायला लागले. दंगली झाल्या तरी त्यांची चौकशी सीबीआयकडे जायला लागली. आत्ता परवा गेल्या काही वर्षांपूर्वी एका सिने अभिनेत्याने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा बराच गदारोळ झाला आणि मग ते प्रकरण सुद्धा सीबीआयकडे गेलं. त्यामुळे सीबीआय हे एक ओव्हरबर्डन्ड अशा प्रकारची यंत्रणा बनलेलं आहे. मूळ कल्पना जी होती त्याच्या पलीकडे जाऊन सर्व प्रकारचे सोयीचे गैरसोयीचे गुन्हे या यंत्रणेकडे सोपवले जातात असं आपल्याला चित्र दिसतं. हे गृह खात्याच्या अंतर्गत येणारी यंत्रणा म्हणून ओळखलं जातं.